हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मा शेळके, तूच तुझी ओळख यामध्ये तुमचे स्वागत करते आहे. आणि मी आता मार्केटला आली आहे. मी नेहमी मार्केटला येते, बट आयशमुळे ना पूर्ण गोष्टी आणत नाही, काही ना काहीतरी माझ्याकडनं राहून जातात. आता टमाटर आणते, सोबत मला अंडी आणायची आहेत, कारण आता दीपक घरी आहे. दीपक आयशला बघतोय. दीपकने सुट्टी घेतली, कारण एक दोन फ्लॅट बघण्यासाठी सुट्टी घेतलेली आहे. तर म्हटलं आपण बघूया, आता ह्या दोन तीन दिवसामध्ये फायनल करून टाकायचं आहे, कारण मी सारखी सारखी घरं बघते आहे, तर त्यातलं कुठलंही डिसाईड वगैरे होत नाही आहे. तर म्हटली चला फायनल आपण बघूया. आणि हे जे आता तुमचं ॲग्रीमेंट संपलं आहे, त्याचं पण फुल अँड फायनल जे काय आहे, पैसे वगैरे घ्यायचे ते पण आम्ही घेऊन मोकळ होतो, म्हणजे प्रॉब्लेम नको यायला. आणि आता एक तारीख 4-5 दिवसानंतर येणारच आहे, तर मग घर आम्हाला फायनल करणं गरजेचं आहे. त्यामुळे दीपक बोलला की चला ठीक आहे, आपण आज बघूया. आणि आता पावसाचा एक थेंब माझ्या हातावर पडला आहे, तर हां आज मस्त वातावरण आहे, छान आहे. कदाचित पाऊस पडेल, 4-5 दिवसापासून होतं असं मध्ये मध्ये, पण भयंकर गर्मी पण होते, तर ते काही कळत नाही. हे रिक्षांचा आवाज एकदम कसं किचकट असतो ना, तर व्हिडिओमध्ये ना एकदम हे होऊन जातं. तर आता अंडी आणूया, थोडंफार काही सामान लागेल ते आणूया. आणि त्यानंतर मग घराचं अनवॉन्टेड मला क्लिनिंग करायची मेन म्हणजे घराची, कारण गावी गेल्यापासून ना घरात मी काही लक्ष दिलं नाही. मी तुम्हाला मागील 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलं होतं लक्ष दिलं नाही, तर ते मला थोडी क्लिनिंग करायची आहेत. नको त्या गोष्टी काढायच्या आहेत. आणि म्हणजे आपल्याला शिफ्टिंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाही, तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करेन. जाऊन पहिलं जेवण बनवणार आणि त्यानंतर दुपारी जसं आयांशा झोपेल ना तेव्हाच करेन. पाऊस पडणार, मस्त छान वाटतं, म्हणजे गरमी अशी वाटतं की जाईल लवकर. मस्त वारं सुटलं आहे. आणि त्या मावशी आहेत, म्हणजे आजी आहेत, तर त्या नेहमी मी त्यांच्याशी जात आहे तर बोलत असते, तर त्या म्हणतात मस्त वारं सुटलं आहे आणि छान वाटतं. ॲक्च्युली छान वाटतं आहे. रमतगमत मी मार्केटमध्ये फिरत होती आणि मला जे घ्यायचं होतं ते मी घेऊन आली. 5 रुपयाची मिरची घेतली. मिरची भयंकर महाग आहे. कोथिंबीर 5 रुपयाच्या 3-4 काड्या मिळत आहेत. तर मी कोथिंबीर जेव्हा महाग होते ना तेव्हा मी एक गोष्ट घेतेच, कढीपत्ते भरपूर प्रमाणात घेऊन येते, कारण मग डाळीमध्ये इतर गोष्टी कडधान्यांचं वगैरे किंवा तिखट डाळ ना मी कोथिंबीर टाकण्यापेक्षा ना कढीपत्ताच प्रेफर करते. कारण मी आता कोथिंबीर घेऊन आली नाही, 5 रुपयाची फक्त 2 ते 3 काड्या असतात ना त्या मिळतात, तर मग मी अशा पद्धतीने मॅनेज करत असते. आणि अर्धा डझन अंडी घेऊन आली, कारण मला 2-3 दिवसानंतर एनी हाव खाली करायचं आहे घर, त्याच्यामुळे डेलिकेटेड वस्तू कॅरी करणं मला खूप कठीण वाटतं. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे आम्ही निघालो होतो रूम बघायच्या दौऱ्यामध्ये. आणि दीपकला सुट्टी आहे, तर आज कसंही करून आम्हाला फायनल करायचं आहे रूम, कारण समोरचा जो ओनर आहे आम्हाला भयंकर त्रास करतो. आमच्या हात धुऊन मागे लागलेला आहे, पण करणार काय, आता शेवटी रूम खाली करायचंच आहे. आणि आम्हाला हेवी डिपॉझिटने रूम मिळत नाही. मी खूपदा प्रयत्न करत होतो, एवढे दिवस मी हेवी डिपॉझिटनेच रूम बघत होती. आणि पैसे वाचवण्यासाठी आपल्याला थोडंसं म्हणजे आपल्याला एवढी मेहनत करावीच लागते. ऑफकोर्स आपल्याला कुठली गोष्ट रेडीमेड किंवा तयार गोष्ट कुठली मिळत नाही आहे, कष्टाशिवाय आपल्याला कुठला पर्याय नसतो. आणि शोधाशोध केल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही, म्हणतात ना जो फिरे तोच चरे असं म्हणतात ना, तसं आहे. तर मी हा रूम 2-3 दिवसापूर्वी बघितला होता, फक्त दीपकला दाखवून तो फायनल करायचा होता आणि त्यानंतर जे काही ॲग्रीमेंट पेपर करायचे. तर हा आम्ही फायनल केलेला 1 BHK फ्लॅट आहे, जो की आता त्याचं कलरचं काम चालू आहे, कारण सकाळीच जे ते भाडुत्री राहत होते ते खाली करून गेले. आणि आजच दुपारा मी त्यांना सांगितलं की मला कलरचं काम स्टार्ट करा, मग ते मी थोडंसं आली होती 4-5 वाजता आली होती, आणि दुपारी 1 वाजता त्या लोकांनी काम चालू केलं. तर थोडंफारच म्हणजे थोडं जे घासपूस करायचं काम असतं, म्हणजे लांबी वगैरे कुठे भरायची होती ती त्यांनी भरली, आणि आता एका हाताचं काम चालू आहे. तर त्यांना मी म्हणाली रात्रीपर्यंत होईल का, तर रात्रीपर्यंत नाही होणार ते म्हणाले, पण उद्या दुपारपर्यंत होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही 2-3 तास जरा सुकायला द्या, त्यानंतर तुम्ही कधी पण इथे शिफ्ट करू शकतात. पण मला अजून एक दिवस ठेवायचं होतं, कारण की रूम हा दिसतोय व्हिडिओमध्ये म्हणजे बऱ्यापैकी, पण खूप घाण आहे खालती. आणि अशा घाणामध्ये म्हणजे मध्ये येण्यापेक्षा ना अगोदर मी येईन एक दिवस आणि चांगलं घासून पुसून एकदम चकाचक असं कात्याने मला तो घासायचा आहे, त्यानंतरच मी माझं सामान शिफ्टिंग करेन. थोडं व्हेंटिलेशन नाही आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे, पण ठीक आहे, चालून जाईल. मला कुठे एवढे दिवस राहायचं आहे जास्त, फक्त 1 वर्षभर मला काढायचं आहे. सो बघितलं तुम्ही, थोडा मेसी आहे की नाही, हो ठीक आहे, ती लोक खाली करू ती, त्याच्यामुळे तो मेसी आहे, थोडा खराब झालेला आहे, पण आम्हाला ओनर पेंटिंग करून देणार होते. त्याचं काम आज चालू आहे, 2 दिवसामध्ये पेंटिंग संप म्हणजे होऊन जाईल, त्यानंतर आम्ही शिफ्ट करू. तर मुळात मुद्दा काय ना की मी भाड्याने घेते की हेवी डिपॉझिट घेईन. मी 10 दिवस एवढे दिवस ना हेवी डिपॉझिट चं रूम बघण्याच्याच मागे लागली होती, कारण पैसे वाचवायचे आहेत आपल्याला, असं तसं घर घ्यायचं आहे नाही का, असं आहे.
ठीक आहे. तर त्याच्यामुळे पैसे वाचवायचे होते, पण माझे पैसे कधी काही वाचणार नाहीयेत, कारण मला रूम मिळत नव्हता आणि मला ह्या रूम खाली करायची अर्जंट अशी नोटीस आली होती. त्याने माझे पैसे क्लिअर केले, जसं मी म्हणाले की तो मला पैसे द्यायला तयार नव्हता जोपर्यंत तुम्ही रूम खाली करू शकत नाही, पण त्याची मी खटिया कडी केली. त्यानंतर त्याने मला त्याच विदिन टू आवर्समध्ये मला पैसे दिले, रिटर्न माझ्या अकाउंटमध्ये पैसे आले आणि मी हॅपी झाली. ठीक आहे, चला तर त्या पैशांचं पुढे काय करायचं हे अपडेट देते. सो आता आपण मुळात काय करूया की 1 BHK घेतला आहे रेंटने, हेवी डिपॉझिट बघत नाही, कारण की मग पुन्हा 2 वर्षासाठी मी लॉकमध्ये राहील. आणि हो बरं का, मला 1 वर्षाच्या आतमध्ये मोठी जॉब घ्यायची आहे, ते सुद्धा मी शेअर करेन, म्हणून मी थोडासा वेट करते आहे. थोडे दिवस भाड्याने रोख आहे, काहीही हरकत नाही आहे, थोडंसं सेटल डाऊन हो, त्यानंतर मग आहेच आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. सो आत्ता ह्या 2 दिवसामध्ये पेंटिंग होईल, त्यानंतर मग 1 दिवस मला थोडंसं घासफूस करायची आहे, मस्तपैकी फ्लॅट आहे घासून काढायचा आहे, कारण मला दुसरे लोक जिथे राहतात ना, मी स्वतःचं घर कसं व्यवस्थित ठेवते तशी मला वाटतं दुसरे ठेवत नसतील, कारण मी तो रूम बघितला थोडंसं मेसी आहे, घाण आहे. ठीक आहे, एनिवेज काय हरकत नाही, घर असतं. सो ते आता मी उद्या नाही तर परवा छानपैकी घासून बसून त्याची चकाचक करेन, मी तोही व्हिडिओ तुझ्यासोबत शेअर करेनच, तो क्लिनिंग करेन. त्यानंतर मग मला 2 दिवसामध्ये इकडनं खाली करायचं आहे, शिफ्टिंगला मला 2 दिवस लागतील. त्यानंतर सगळं सामान वगैरे सगळं अरेंज करायला खूप टाईम जाणार आहे, मात्र नक्की आहे. सो फायनली खूप काही प्रयत्नानंतर, स्वतःची तब्येत बिघडून घेतल्यानंतर मला फायनली एक रूम आवडला नाही आहे, आवडलं असं काही नाही आहे. रूम मी माझ्या पद्धतीने शोधते की मला हेवी डिपॉझिटने राहायचं, त्यामुळे मी रूम हे करते, आणि आवडलेले रूम हे दुसऱ्या दिवशी निघून जाते. त्याचं भाडं म्हणजे 15,000 भाडं द्यावं लागते मला, आणि एवढं भाडं नाही परवडणार. मी स्वतः कसे पैसे साठवते ह्याच्या टिप्स देते, आणि मी एवढे पैसे वेस्ट घालू अजिबात नाही, त्यामुळे मी थोडी वेट करते आहे. लेट होतं पण मिळतं असं काही नाही, आणि ॲडजस्ट करावं लागतं, ॲडजस्ट केल्याशिवाय कुठलाही पर्याय नसतो बरं का. आपल्याला कुठलीही ताटं असं आपल्याला सजवून मिळत नाही, हाताला थोडेसे ना कष्ट घ्यावे लागतात, त्यानंतर सगळ्या गोष्टी मिळतात. ठीक आहे, निवेश का हरकत नाही आहे. सो झालं, प्रयत्न माझे होते मिटलेत, आता मस्तपैकी राहायचं, निवांत छानपैकी राहायचं, भाडं द्यायचं आहे मला 10,000 भाडं दुखतं आहे माझं मन, तर ठीक आहे, आता काही करू शकत. ठीक आहे सर, सो तरी पण खूप कमी भाडं मिळालं, तिथे 15,000-14,000 रेंट आहे, तरी मला 10,000-11,000 मेंटेनन्स असं पकडून 11,000 आहे ना, बरं आहे माझ्यासाठी तरी बरं आहे, आणि माझ्या पॉकेट म्हणजे पॉकेटला परवडणारं आहे असं होतं. ठीक आहे, एनिवेज खूप जणी मला म्हणत होत्या की कसं आहे व्हेंटिलेशन नाही एवढं, म्हणजे मी बघितलं व्हिडिओ वगैरे करताना मला लाईट्स ऑन कराव्या लागतील, बघू काही ऑप्शन म्हणजे मोठी ज्या बोलतात बल्क मोठी लाईट्स असं काही मिळाले तर मग मी नक्की घेईन. सो फायनली तुम्हाला ही न्यूज द्यायची होती की आम्ही शिफ्ट होते 2 दिवसामध्ये, काम वगैरे चालतं आहे, 2 दिवसामध्ये मस्त चकाचक करून होऊन जाईल, आणि माझे व्हिडिओ शॉर्ट शॉर्टमध्ये खूप पडणार आहेत. जसं जसं मला शिफ्टिंग तुम्हाला माहिती आहे खूप प्रॉब्लेम होतो, मी एकटीने शिफ्टिंग करायची म्हणजे जीवावर आहे. दीपक सुट्टी घेणारच आहे, पण तरी पण छोटी छोटी भांडी घरातलं सामान एका घरातल्या गृहिणीलाच माहिती असतं कसं मॅनेज करावं कसं ठेवावं, आणि माझा बोका मस्ती करतो आलेसच मला मस्ती म्हणजे थोडासा त्रास देण्यासाठी, तर त्यातून मला शिफ्टिंग करायची आहे. तर छोट्या क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करेन. आय होप तुम्हाला कळलं असेल की मी जो हे बघते फ्लॅट बघितला तो रेंटमेन्स बघितलेला आहे, आणि आता बघू त्याची सुरुवात कशी होते, चांगलेच होणार आहे डेफिनेटली. तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत असू द्यात, आणि असंच माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम देत राहा, व्हिडिओ बघत राहा, आणि अजूनही माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर मी सारखं तेच सांगते, प्लीज सबस्क्राईब करून टाका, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुमच्यामुळे मला सपोर्ट मिळेल, माझे व्हिडिओ पुढे जाण्यासाठी खूप मदत होईल. चला बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, तुम्हाला जे हवं ते करा.